लॉगिन करा mumbaitak.in वर। मी नाही ऐकून घेणार, मी मराठी मुलगी आहे आणि मी कोणताही अन्याय सहन करू नाही शकत। ही नळावरची भांडणं झाली आहेत आता, इमेज खराब करायची ना। समीर वानखेडेची इमेज तुम्ही नाही खराब करू शकत, त्याचं काम बोलतं, त्याला स्वतः ट्विटरवर येऊन लोकांचे प्रूफ द्यायची गरज नाही पडत। लढायचं असेल तर मर्दासारखे लढा। आपल्यासोबत आता क्रांती रेडकर आहे, समीर वानखेडेंची पत्नी आणि स्वतः अभिनेत्री। क्रांती, दिवसेंदिवस रोज एक ना एक आरोप होतो आणि तो नवाब मलिकांकडनंच होतोय। या आरोपांची आता सवय झाली आहे का हे आरोप मुद्दा म्हणून टार्गेट करण्यासाठीच केले जातात, तुझं म्हणणं काय? माझं म्हणणं असं आहे की हे रोज आम्ही एक आज काय नवीन असं असतं ना, तशा पद्धतीने चला आज बघूया काय आता आपल्या अगेन्स्ट नवीन आलं आहे, अशा पद्धतीने आम्ही ह्यावर आता रिॲक्ट करू लागलो आहे। कारण की प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन येऊन आम्हाला प्रेसमध्ये द्यावं लागतं हे अतिशय सॅड आहे। आणि मला असं वाटतं की ह्याचा मी निषेध करते, कारण की तुम्ही ज्या पण जे पण आरोप लावताय ते दिवसेंदिवस खोटे ठरत आहेत, तर तुम्हालाही आता हे कळलं पाहिजे की प्लीज असे आरोप नका लावू जिथे तुम्हालाच खोटं पाडलं जाईल। त्यामुळे आता जनतेसमोर कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे हे आम्ही दिलेल्या प्रूफनंतर डिसाईड झालेलं आहे, पण ते रोज असे एक डॉक्युमेंट तयार करणार आणि रोज येऊन काहीतरी ॲलिगेशन्स लावणार। कारण की समीर कुठे ना कुठेतरी ह्या जॉबवरून निघून जावा अशीच काही लोकांची इच्छा आहे आणि तेच ते करू पाहत आहेत। इतके दिवस हे आरोप होत आहेत, असेही आरोप तुमच्यावरती होत आहेत की मग तुम्हाला कालच का मीडियासमोर यावं असं वाटलं? तुम्ही एवढ्या अधिकाने बोललात, तुम्ही ह्या सर्वांवरती उत्तर अधिकाने? कारण की इतके दिवस मला असं वाटत होतं की मग समीरला पण असं वाटत होतं की राहू दे, तू नको योसमध्ये, तू कशाला बोलते। पण जेव्हा माझ्या लग्नाचा विषय आला तेव्हा मी म्हटलं मी नाही ऐकून घेणार, आणि हा माणूस काहीही जर बोलेल कोणाच्या जातीविषयी, कोणाच्या लग्नाविषयी, माझ्या सासऱ्यांविषयी, तर मी नाही ऐकून घेणार। मी एक मराठी मुलगी आहे आणि मी कोणताही अन्याय सहन करू नाही शकत। आणि मी आज जर येऊन नाही बोलले तर त्यांच्या पाठीशी कोण उभं राहणार? कारण की ते एक UPSC ऑफिसर आहेत, ते एक सेंट्रल एजन्सीमधले ऑफिसर आहेत, त्यांना बोलायची परवानगी नाही आहे, मग बोलणार कोण? घरचेच बोलणार। आणि मी त्यांच्या वतीने सोडा, मी एक व्यक्तिगत म्हणून पण काहीतरी एक्सप्रेस झालेच पाहिजे, कारण की नाहीतर मी माझ्या मनात खदखदत राहील सगळं, आणि तो इमोशनल संताप मला नको होता। म्हणून आज मी सगळ्यांसमोर येऊन, आणि कर नाही त्याला डर कशाला, मला काही डर नाही कुठल्याच गोष्टीचं नाही। एक धर्म असेल, लग्न असेल, हा आता पातळी ही व्यक्तिगत पातळीवरती चाललंय, म्हणजे अगदी खालच्या दर्जाला चाललंय असं वाटतंय। कारण की आता तुमच्या घरामध्ये डोकवत आहेत ते, या केस संदर्भात नाही, तुमच्या घरात डोकवत। हो, ही नळावरची भांडणं झाली आहेत आता, दोन बायका कशा भांडतात तशातला प्रकार हा झालेला आहे। तर मला असं वाटतं ह्याला काहीतरी दर्जा द्यावा, कुठेतरी प्रूफ्स आणावे, कुठेतरी हे सगळं कोर्टात मांडावं। आणि मला असं वाटतं की हे केस रिलेटेड असावं, तुम्ही त्यांच्या पर्सनली सगळं जाताय, सगळं बाहेर काढताय, आणि हे सगळं सांगून काय होणार आहे? त्यांची इमेज खराब करायची आहे, इमेज खराब करायची आहे ना। समीर वानखेडेची इमेज तुम्ही नाही खराब करू शकत, तो लोकांच्या मनामनात आहे, तो सगळ्यांच्या मनात आहे, आणि त्यांना तुम्ही त्यांच्या मनातनं नाही काढू शकत। कारण की त्या माणसानी तेवढं काम केलंय म्हणून आज तो त्या पदावर आहे किंवा लोकांच्या मनात पोचलाय, त्याचं काम बोलतं, त्याला स्वतः ट्विटरवर येऊन लोकांचे प्रूफ द्यायची गरज नाही पडत, त्यामुळे तो जिंकणार आणि तो शेवटपर्यंत जिंकणार। आजची जी प्रेस कॉन्फरन्स झाली नवाब मलिकांची, त्याच्यामध्ये त्यांनी तुझं नाव घेतल्यानंतर असं म्हटलं की मला क्रांती रेडकरांबद्दल फारसं बोलायचं नाही आहे, पण त्यांचा इतिहास फार वेगळा आहे असं बोलून ते शांत बसले। म्हणजे याच्यावरून असं वाटतं की म्हणजे हे आता रोज किंवा आता ते तुझ्याकडंत पण पोहोचणार, काही जुन्या गोष्टी जे काढतील, जे IPLची पण केस त्यांनी लोकांनी सोशल मीडियावर फिरवली, तोंडावर तेव्हा पण तोंडावर पडले बिचारे, कारण की त्यांनी तसं सगळीकडे पसरवायचा प्रयत्न केला, कोई मोई का फालतू कुठलं तरी एक होतं त्याच्यावरून, पण नंतर त्यांना हे कळलं की इथे मिस्टेक इन केस ऑफ आयडेंटिटी होती, मी कोर्टात माझे पेपर्स आहेत जिथे मला त्यांनी त्या चॅनलला दोषी करार दिलं, अमुक तमुक, तर हे सगळं परत तोंडावर पडले बिचारे। तर मी त्यांच्यावर कधीच कॉमेंट नाही करत, त्यामुळे त्यांना माझ्यावर कॉमेंट नाही करायचे, मी कधीच त्यांचं नाव घेऊन बोलत नाही किंवा मी त्यांच्यावर कधीच वैयक्तिक हल्ला करत नाही। पण मी त्यांना शुभकामना देऊ इच्छिते की प्लीज तुम्हाला सद्बुद्धी मिळावी, थोडीशी तुम्हाला ह्याची सद्बुद्धी मिळावी की असं करू नये। मी काय म्हणते, तुम्हाला जर युद्ध करायचं आहे ना तर लढा ना त्यांच्याशी लढा। तुम्ही बायकोवर टीका करताय, तुम्ही एक घरातल्या बायकांवर, माझ्या बहिणीवर, माझ्या म्हाताऱ्या सासऱ्यांवर टीका करताय, हे शोभत नाही, हे खरंच शोभत नाही। शेवटचा प्रश्न विचारतो, तू आत्ता म्हणताना म्हणालीस की आम्हाला घाबरवलं जात आहे किंवा आम्हाला ट्रोल केलं जात आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी किती दिवसांपासून घडत आहेत आणि काय पद्धतीने? जेव्हापासून ही हाय प्रोफाईल केस झाली आहे त्याच्यानंतरच एक 4-5 दिवसात हा सगळा प्रोग्राम सुरू झाला, आणि हे सगळे फेक अकाउंट्स आहेत आणि ह्या सगळ्या फेक अकाउंट्सवरून आम्हाला ट्रोल केलं जात आहे। जर जेन्युइन फॉलोअर असून आपण बघतो 300 फॉलोअर आहेत, 500 फॉलोअर आहेत, अरे समजू शकतो, चल त्याचं पण एक मत आहे, यु नो, तरी फाऊल लँग्वेज अलाउड नाहीच आहे, पण तरीही त्याचं एक त्यांनी मत ठेवलं आहे, मला हे पटत नाही वानखेडे साहेब जे करतात ते, ओके
समजू शकतो तुला नसेल पटत, पण तुला आम्ही जाळून टाकू, शिवी गाळ, त्याशिवाय मी इथे उच्चारू पण नाही शकत, अशा अशा शिव्या घालतात लोक. तर मला तू आणि समीर वानखेडेला चार चौघात लटकवला पाहिजे वगैरे अशा टाईपचे कमेंट्स आहेत. आणि जेव्हा आम्ही जाऊन बघतो त्याला झिरो फॉलोअर्स असतात आणि झिरो पोस्ट असतात, म्हणजे हे फक्त कमेंट करण्यासाठी क्रिएट केलेले अकाउंट्स आहेत. आणि हे एक चांगली मोठी पी आर एजन्सीच करू शकते की एक 100 अकाउंट्स असे असतात जे येऊन येऊन तुमच्या फॅमिली मेंबर्सवर हल्ला करत असतात आणि बिलो द बेल्ट कमेंट करत असतात, जे अतिशय चुकीचं आहे. आणि लढायचं असेल तर मर्दासारखे लढा असं मला एवढंच सांगा. समीर वानखेडे पूर्णपणे याच्यातनं मुक्त होतील, 100% मुक्त होतील. त्या माणसाचं स्पॉटलेस करिअर आहे, गेल्या 15 वर्षात त्यांना फक्त मेडल्स मिळाली आहेत. मला सांगा एकदाही त्याच्यावर कुठला आरोप झाला आहे? तर डेफिनेटली ही विल कम आउट, ही विल कम आउट क्लीन, अँड ही इज अ लायन, ही विल कीप फायटिंग. थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. लॉग इन करा मुंबई तक .in वर.